काल श्रावण शुक्रवार होता ना, काय सकाळी पाऊस पडला, म्हणजे सकाळी ऊन कडक होत आणि संध्याकाळी पाऊस, म्हणजे सात सव्वा सातला एवढा पाऊस लागला, एवढा पाऊस लागला आणि मोठ्या मोठ्या थेंबा, खूपच मोठा पाऊस, किती मोठे मोठे होते आणि किती थेंबा मोठ्या मोठ्या होत्या, आणि असा काही वेडावाकडा पाऊस की काय पडदे उडाले, खिडक्या झाड पडली, झाड पडली सगळी, आणि काही असं जोरात पाऊस लाईट गेले, आता कधी येणार कुणाचं लाईट, म्हणून मी सगळे लाईट सगळे लाईट बंद केले, एका हॉल मधला ठेवला, कारण की समजा दुसऱ्याशी लवकर नाही आले तर काय करायचे, सगळं गॅरेज मध्ये अंधार, सगळ्या बाहेरच्या घरांमध्ये अंधार सगळा, आणि भराभरा एवढा पाऊस पडायला लागलाय, आणि आम्ही आणि हे दोघही हॉलमध्ये बसलो होतो, मी माझं माझं काहीतरी काम करत बसले, यांचं यांचं काम हे करत बसले, आणि तेवढ्यात ना अरे बापरे काय बाई, मला काय वाटलं काहीतरी इन्व्हर्टरचा आवाज आला, हे इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ, गॅसकडे जाऊन आले सगळीकडं पुन्हा टक टक, आता हे काय झालं, तर ह्यांचं काही लक्ष नाही, हे ह्यांच्या कामामध्ये बसले होते, म्हटलं आता काय करू, खुळखुळ आवाज यायला लागला, हे आणि खुळखुळ काय असं ना पोटात धस्स झालं, काहीतरी सुरू झाले असंच काहीतरी वाटलं, आणि बाहेर काडकाड 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 विजा भाऊ सगळं पडदे हलतायत, आणि टक 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 टक, आता हे काय करू म्हटलं, मग माझ्या लक्षात, मग मी बाथरूम कडे जाऊन आले, दरवाजे वाजतात काय, तरी तिकडनं दरवाजा खोलो दरवाजा खोलो, आई म्हटलं तर दरवाजा खोलो म्हणताय, म्हटलं कोणतरी माणूस आहे, मग बाहेर गेले घरातनं, दरवाजा उघडला तर संपूर्ण अंधार आणि एक बाई आणि लहान 4 वर्षाची मुलगी, अरे बापरे, दोघी जणी एकदम दारात अशा आल्या बर का, आणि दारात अशा एकदम छान, आणि मला म्हटलं भाभीजी आपके पास छाता है क्या, म्हटलं आहे ना, तर म्हटली आप मेरे को दो, तर म्हटलं आता एवढा पाऊस पडतोय छत्रीला नाही कसं म्हणायचं, मी म्हटलं छत्री देते मी, तुम्ही बसा 2 मिनिटं, आता काय का असेना, म्हटलं कोणी का असेना, लहान मुलगी दिसते 4 वर्षाची, कुठल्या अवतारात कधी येते काय सांगता येत, 4 वर्षाची मुलगी दिसते, आणि नुकतं म्हणजे खरं हे देवभोळेपणा म्हणा देवभक्ती म्हणा, शुक्रवारची पूजा केली होती, संध्याकाळचं फुलं बिलं घातली आणि जरासं देवाला हळदीकुंकू घातलं, आणि विचार करत होते आता समोरच्या वहिनीना हळदीकुंकूला बोलवा, म्हणेपर्यंत पाऊस, म्हटलं आता काय कुणाला बोलवणं शक्य नाही, म्हणून शांत बसले होते, हली बघा ही, आणि आली रूपात, आणि गंमत सांगते, मग ती आली, मी म्हंटल बसा तुम्ही, मग मी तिला स्वयंपाकघरातच बसवलं, म्हटलं बसा तुम्ही इथं, मग ती मुलीला पण बसवलं, मग ती म्हणली, मी म्हटलं पावसात कुठं गेला होता तुम्ही, बरोबर आहे, म्हटलं तुमचं घर कुठं आहे, मी येऊ का सोडायला, आता गाडी घेऊन जायला पाहिजे, ती आता ही आली आहे सोडा, म्हटलं छत्री घेऊन तरी तिला काय छत्री पुरणार आहे, मग ती म्हणली मी इथं दवाखान्यात गेले होते आणि सुई लावून घेतली, म्हणली मी, आणि हे बघा ही औषधं आहेत माझ्याकडं, आणि कोपऱ्यापर्यंत आले आणि पाऊस लागला, आणि माझं घर इथं समोरच्या कोपऱ्याला आहे, मी यांच्या घरात राहते, मी यांच्या घरात भाडेकरू आहे, म्हणली मग मला काय माहीत नव्हतं, मग मी म्हटलं तुम्ही त्यांच्या घरात राहताय काय, ठीक आहे म्हटलं, म्हटलं बसा, मग अचानक ती आली होती, मग म्हटलं तुम्ही बसा, मग तिला हळदीकुंकू लावलं, ओटी घातली तिला, आणि एक केळं दिलं, केळं दिलं म्हटल्यावर ती छोटी मुलगी एवढी आनंदाने हसायला लागली, केला 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 म्हणून बरं का, खूप आनंदाने, मी म्हटलं थांब कुवारी आली ना आपल्या घरात, कुवारी केलं तर मुद्दाम दोन मुद्दाम बोलवल्यासारखं आलं, मग तिला एक छोटस सफरचंद दिलं, काय ते आनंदाने आनंदाने, म्हटलं थांबा दोघी जणी तिथं, मग ती तिला छत्री दिली हातात, आणि तेवढंच हे आले, म्हटले काय झालं, मी म्हटलं काही नाही, इथं समोरच त्या कूळ आहेत म्हटलं भाड्याने राहतात आणि पाऊस पडला म्हणून ते आले, मग मी त्याच्यानंतर म्हटलं थांबा, म्हटलं तुम्ही आलाय संध्याकाळचं शुक्रवारचं, आणि स्वतःहून बोलवल्यासारखं आल्या होत्या त्या, आणि मग म्हटलं मी काय केलं, म्हणजे लहान मुलगी आहे ती कुमारी का, म्हटलं तिलाही नमस्कार केला आणि त्यांना पण नमस्कार केला, तुम्हाला सांगते ती लहान मुलगी आनंदाने उड्याच मारली, आनंदाने एवढा हसली, एवढा आनंद झाला, मी म्हटलं बाकीचं मला काय माहित नाही, त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्या छोट्या मुलीच्या आनंद बघून मला खूप बरं वाटलं, बाकीचं मला काय माहित नाही, आरतीची तयारी करते, यांना आरती करायची म्हणून आरतीची तयारी कोणती होती, मग तसंच ते इन्व्हर्टरच्या दिव्यामध्ये मी आरती केली,
आणि मग प्रत्येकाच्या नावाने आम्ही अक्षता टाकतो आपण करतो ते मग टाकल्या मुलांच्या नावाने अक्षता टाकल्या ते अकाळ म्हणजे ह्याच्यातच केलं ते लाईटच गेला दुपारी चार आमच्याकडे गौर दुपारीच बसली नैवेद्य दाखवल्यावर पूर्णाच्या आरती केल्या आणि त्याच आरती घरातल्या सगळ्यांना करायच्या ओवाळायच्या मग काय ह्यांनाच ओवाळलं बाकीची नावं घेतली होती त्यामुळे ते काम झालं पुरण घातल्या आणि आरत्याच करायला सगळ्या पोळ्या करून टाकल्या शानी म्हणलं आधी कैलावर पुरण झाल्याबरोबर वाटीत काढून ठेवायचं म्हणलं गोळा काढ मग आता आणि परत कशी डाळ घालून परत आणि पुरण करणार असं ते म्हणलं या वेळेला बहुतेक पाच आलेत म्हणलं चार तरी आपले पोचतात म्हणलं पुढच्या वेळेला पुरण झाल्याबरोबर वाटीत आधी पुरण काढून ठेव म्हणलं वाटताना आधी ते पडल्याबरोबर वाटीत काढून ठेवायचं एवढा तो कालचा मला ना इतका तो असा प्रसंग छान वाटला ना असा मस्त वाटलं म्हणजे माझं स्वतःला की असं आणि आपल्याला असं वाटतं की नाही आणि अक्षरशः ती अशा दरवाजा उघडला ते काळो आणि त्या काळोखात ती आली ना ती दोघं एक मुलीला घेऊन हातात आणि ती कशी आली आमच्या गॅरेज मध्ये गाड्या होत्या ते कशी कशी आली आपण तेच म्हटलं माझं बघा मी शुक्रवारची पूजा कायमच करते आणि बरोबर आरती करत असते मी कोण तरी एक सवासीन बघ येतेच मला इतकं आश्चर्य वाटतंय आणि म्हणते पण मी त्यांना देव पाठवल्याप्रमाणे दर शुक्रवारी कोणतरी येते बघा आणि माझ्याकडे कसे गिराईक येत असतात ना आणि त्यामुळे आपल्याला काय वाटतंय आपण केलेलं काहीतरी पोहोचलं आपण मनापासून जे करतोय ते बरोबर आहे बरोबर आहे कोणतरी येते देवीच्या रूपातच येत असतात ते असंच म्हणायचं हो मला म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगते ना एवढा अंगावर काटा आलं त्यावेळेला मी म्हटलं असं इतकं हे वाटलं ते फार छान वाटलं म्हणजे आनंद वाटलं म्हणजे खरं आपण देवाचं वगैरे करावं म्हणतो ना ते आनंद होतो आपल्या मनाला देवाचं केल्यावरच आपल्याला असं देवाचं केल्याबरोबर आपल्याला लगेच काहीतरी देव देतोय असं काय नाही पण ते केल्यानंतर आपल्या मनाला जे समाधान वाटतंय ना पाच मिनिटं तुम्ही देवापाशी असं बघत उभा राहत किती छान वाटतं छान वाटतं म्हणजे कालपासून तर आता घरात पाहुणे आल्यासारखं नाही तर आपल्या घरात कोणतरी करती माणूस आल्यासारखं वाटायला येऊन बसलीये ना ती आता महिनाभर असणार आमच्याकडं आणि गौरीच्या दिवशी दुसरी येते आमच्याकडे असं असते दोघी जणी असतात तर आता एक महिनाभर ही श्रावण गौरी येणार येऊन बसली आता काल शुक्रवारी आता गौरीच्या आदल्या दिवशी गौरीला जी येते ती दुसरी येते ते असं दोन येतात गणपतीची आणि गणपती बरोबर दोघी जणी जायला पाठवाय जायचं गंगागौर गंगागौर आत्ताची ज्येष्ठा गौर मग ती येते ज्येष्ठा गौर असं ते पण छान प्रत्येक ह्याला वस्त्र गंध लावून त्या ते चिकटवतात म्हणजे थोडक्यात देवाचं करावं आपल्याला आनंद मिळतो आनंद मिळतो होय की नाही जसं जमेल तसं करा आपण करत राहायचं सोडायचं नाही काय जे आहे ती प्रथा जसं जमेल तसं जमेल तसं करा खरं करा यावर्षी आता माझ्याकडे स्वयंपाकीण मावशी नाही आहेत तर माझ्याकडे मी अलीकडे काय की त्या मावशीनी माझ्या घरी येऊन स्वयंपाक करायचं काय त्या म्हणल्या माझ्या घरातनंच करून देते त्यामुळे त्या मला गेले वर्षभर डबाच देतात सकाळ संध्याकाळ आता मला प्रश्न पडला होता परवा म्हटलं आता सणाचं पुरणपोळी वगैरे आता पुन्हा किराणा भरायला पाहिजे आणि हाताची सवय मोडली मग मी मावशीनं म्हणलं त्या म्हटलं तुम्हाला काय पाहिजे ते मला सांगा मी सगळं आणून देते काल सगळं आणून दिलं म्हटलं कांदा लसूण घालू नका शुक्रवारी दर शुक्रवारी मग आणून दिल्या सगळं तुम्हाला काहीच वाटत मग म्हटलं देवाला म्हटलं हे पोचतंय न पोचतंय मला माहित नाही पण मनापासून केलं मी त्याचं मला संध्याकाळी ते असं वाटलं की बाबा की काय हरकत नाही असं का होईना कर बाई असं म्हटलं असं वाटलं बस चला अच्छा चला बाय 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 बाय.